हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण चॅप्टर 23 नॅचरल डिझास्टर्स हा लेसन पाहत आहोत. तर मित्रांनो, नॅचरल डिझास्टर्स म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट याला नॅचरल डिझास्टर्स असं म्हणतात, बरोबर? मित्रांनो, हा लेसन थोडासा मोठा असल्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये शिकवण होणार नाही, म्हणून याचे मी वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि याचा एक्झरसाइज सुद्धा मी दिलेला आहे व्हिडिओच्या स्वरूपात. या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण सगळे व्हिडिओ पहा आणि एक्झरसाइज सुद्धा पहा. आता सुरुवात करूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, विच फ्रायटनिंग नॅचरल इव्हेंट्स कॅन बी सीन इन द पिक्चर्स बिलो. या ठिकाणी आपल्याला दोन चित्र दिसत आहेत आणि या चित्रांमध्ये फ्रायटनिंग नॅचरल इव्हेंट्स म्हणजे अशी नैसर्गिक घटना आहेत की त्यांचा खूप असा भीतीदायक किंवा आपल्याला खूप त्रास होणारी ही संकट आहे. तर या ठिकाणी जे दिसतंय ना तुम्हाला या ठिकाणी, ते आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी स्टॉर्म म्हणजे वादळासारखी परिस्थिती दिसते. या ठिकाणी स्टॉर्म म्हणजे वादळ. ओके, आता पुढे सुद्धा पाहूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, sometimes during the rainy season suddenly there is a downpour which lasts for 2 or 3 days. पावसाळ्यात काय होतं, सडनली म्हणजे अचानक डाऊनपोर, एकाकी जोराचा पाऊस सुरू होतो आणि तो पाऊस 2 or 3 days, 2 किंवा 3 दिवस चालतो. and the river flows in full speed. आणि ही जी नदी आहे ना, flows in full speed. full speed म्हणजे त्याचे दोन्ही काठ वरून ती नदी वाहते, त्याला दुथडी म्हणतात. एवढा पाऊस पडतो, नदीचे दोन्ही काठ वरून नदी वाहू लागते. इट मे इवन ओव्हरफ्लो इट्स बँक्स. बऱ्याच वेळा काय होतं, ती नदी ओव्हरफ्लो होते, नदीमध्ये पाणी मावत नाही अँड एंटर नियर बाय सेटलमेंट्स. आणि जवळच्या वस्तीमध्ये, जवळच्या गावामध्ये हे काय होतं, नदी काठावरच्या गावामध्ये ते पाणी त्या ठिकाणी शिरत असतं. व्हॉट इज द नेम गिव्हन टू सच राईज इन द लेवल ऑफ रिव्हर वॉटर. पाण्याची अशी पातळी वाढते, वॉटर लेवल वाढते, त्याला आपण काय म्हणतो? तर मित्रांनो, आपण त्याला फ्लड असं म्हणतो. फ्लड म्हणजे पूर असं म्हणतो. जेव्हा नदीचं पाणी नदीत मावत नाही आणि खूप पाऊस पडत असतो, त्याला आपण फ्लड म्हणजे काय म्हणतो, पूर असं म्हणतो. पुढे, नेम टू प्लेसेस इन महाराष्ट्र वेअर अर्थक्वेक्स हॅव ऑकर्ड. महाराष्ट्रामध्ये भूकंप झालेले अशी दोन ठिकाणं कोणती आहेत? तर एक आहे कोयनानगर आणि दुसरा आहे किल्लारी. कोयनानगरला 1967 म्हणजे 1967 ला खूप मोठा भूकंप झाला होता आणि किल्लारीला 1993 ला म्हणजे 1999 ला खूप मोठा भूकंप झाला होता. तर ही दोन ठिकाणं आहेत महाराष्ट्रामध्ये. पुढे पहा, अँड अर्थक्वेक अंडर द सी गिव राइजेस टू व्हेरी हाय वेव्स. अंडर द सी, अर्थक्वेक अंडर द सी, त्याचं मिनिंग समजून घ्या. अर्थक्वेक अंडर द सी म्हणजे भूकंप फक्त जमिनीवरच होत नाही तर समुद्राच्या तळाशी सुद्धा भूकंप होतात आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, व्हेरी हाय वेव्स, खूप मोठ्या प्रचंड अशा लाटा तयार होतात. व्हॉट आर दीज जायजेंटिक वेव्स कॉल्ड. आणि अशा अतिशय प्रचंड मोठ्या लाटा असतात त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्या लाटांना सुनामी असं म्हणतात. काय म्हणतात? दीज वेव, दीज जायजेंटिक वेव्स आर कॉल्ड सुनामी. पुढे, नॅचरल डिझास्टर्स. नॅचरल डिझास्टर्स म्हणजे आता पाहूया आपण, त्याला मराठीमध्ये नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात. नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट. आता व्यवस्थित लक्ष द्या. मेनी अ टाइम वी हिअर ऑफ सिरियस मिसहॅप्स. बऱ्याच वेळा मिसहॅप्स म्हणजे दुर्घटना, सिरियस म्हणजे गंभीर. बऱ्याच वेळा गंभीर अशा दुर्घटना घडल्याचं आपण ऐकलेलं आहे. अँड अर्थक्वेक हॅपन्स हिअर, अ फ्लड ऑकर समवेअर एल्स. पहा, इकडे भूकंप झाला, तिकडे कुठेतरी फ्लड म्हणजे पूर आला असं आपण नेहमी ऐकत असतो. अ स्टॉर्म ऑकर्स इन वन प्लेस, अनादर प्लेस इज स्टक बाय लाइटनिंग. एखाद्या ठिकाणी स्टॉर्म म्हणजे वादळ आलं, अनादर प्लेस इज स्टक बाय लाइटनिंग, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी लाइटनिंग म्हणजे वीज पडली. त्यानंतर देअर कॅन बी अ लँडस्लाइड ऑर हेअर स्टॉर्म. एखाद्या ठिकाणी भूस्खलन झालं, है की नाही, एखाद्या ठिकाणी भूस्खलन झालं किंवा एखाद्या ठिकाणी हेअर स्टॉर्म, एखाद्या ठिकाणी गारपीट झाली, गारा पडल्या, है की नाही. अशा पद्धतीने अशा अनेक बातम्या आपण ऐकत असतो.
इन दीज इन्सिडेंट्स, या सगळ्या दुर्घटनांमध्ये सेव्हरल पीपल आर इंजर्ड, काही माणसे मृत्यूमुखी पडतात किंवा जखमी होतात. सम इवन लूज देअर लाईव्ह, काही लोक मृत्यूमुखी पडतात, काही लोक इंजर म्हणजे जखमी होतात. हाऊसेस कोलॅप्स, घरे कोसळतात. ॲनिमल्स डाय, प्राणी मृत्यूमुखी पडतात. स्टँडिंग क्रॉप्स गेट डिस्ट्रॉइड, उभ्या पिकाचं नुकसान होतं वादळामुळे पावसामुळे. देअर इज ग्रेट डॅमेज टू प्रॉपर्टी, संपत्तीचं खूप मोठं नुकसान होतं. डे टू डे लाईफ इज डिस्टर्ब, दैनंदिन जीवन सुद्धा विस्कळीत होतं. इट टेक्स सेव्हरल डेज फॉर लाईफ टू गो बॅक टू नॉर्मल, आणि हे विस्कळीत झालेलं जनजीवन सुरळीत होण्यासाठी, नॉर्मल होण्यासाठी खूप दिवस जातात. अशा पद्धतीने कुठे जास्त पाऊस पडलेला असतो, कुठे भूकंप झालेला असतो, त्रास सगळ्यांनाच होत असतो. या ठिकाणी आपल्याला एक न्यू टर्म म्हणजे नवीन शब्द आलेला आहे, डिझास्टर. तर डिझास्टर म्हणजे काय? अ व्हेरी सिरियस मिसहॅप, म्हणजे एक गंभीर दुर्घटना. वन इन विच पीपल ऑर ॲनिमल्स कॅन गेट इंजर्ड ऑर डाय. पहा, अशी दुर्घटना की त्याच्यामध्ये पीपल म्हणजे माणसं किंवा ॲनिमल्स म्हणजे प्राणी इंजर्ड ऑर डाय म्हणजे मृत्यूमुखी पडतात किंवा जखमी होतात, अशी दुर्घटना. अजून काय होतं डिझास्टर येतं म्हणजे क्रॉप्स अँड अदर प्रॉपर्टीज डिस्ट्रॉय, पिकं आणि बाकीच्या संपत्तीचं सुद्धा नुकसान होतं. अजून काय होतं डिझास्टर आल्यावर? हाऊसेस कोलॅप्स, म्हणजे काय होतं मित्रांनो, घरं कोसळतात. तर पुढे पाहूया. दीज अँड सम अदर मिसहॅप्स हॅव नॅचरल कॉजेस. आता ही जे समजा पूर येतो, तर पूर काय माणूस आणत नाही, त्याच्या मागे नॅचरल कॉज आहे. अर्थक्वेक, भूकंप होण्यासाठी सुद्धा नॅचरल कॉज आहे. स्टॉर्म, वादळ येण्यासाठी सुद्धा नैसर्गिक कारण आहे, नॅचरल कॉज आहे. म्हणून ह्या डिझास्टर्सला काय म्हणतात? नॅचरल डिझास्टर्स म्हणतात. बरोबर. वी डू नॉट हॅव इनफ नॉलेज अबाउट वेन अँड वेअर दे माइट हॅपन. पहा आता, ह्या नैसर्गिक आपत्ती कधी आणि कुठून येतात याची आपल्याला पुरेशी माहिती नसतात, नसते आपल्याला. वी डू नॉट हॅव इनफ नॉलेज, आपल्याला त्याचं ज्ञानच नसतं काय. अँड इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू प्रिव्हेंट देम, आणि त्याचा प्रतिबंध करणं सुद्धा आपल्यासाठी खूप कठीण असतं. वी मस्ट नॉट गेट फ्रायटन बाय सच डिझास्टर्स. अशा आपत्ती आल्या, फ्लड म्हणजे पूर आला, लँडस्लाइड झालं, तरी आपण घाबरून जायचं नाही. इन्स्टेड इट इज मोर युजफुल टू फाइंड आउट हाऊ टू फेस सच अ डिझास्टर इफ इट हॅपन्स. समजा एखाद्या असं संकट आलं, अशी एखादी आपत्ती आली, तर आपण घाबरून जाण्याऐवजी त्या संकटाला कसं सामोरं जायचं, हाऊ टू फेस सच डिझास्टर, त्याच्यावर आपण विचार करायचा. आता पुढे पहा. आता नॅचरल डिझास्टर्स आलेत, एक एक नॅचरल डिझास्टर आपण आता पाहूया, त्याचा अभ्यास करूया. ओके, आता पहा, या ठिकाणी अनटाइमली रेन्स म्हणजे अवकाळी पाऊस आहे. आता पाऊस कुठे कधी पडतो? आपल्याकडे शक्यतो रेनी सीझन आपण ज्याला म्हणतो की जो जून ते सप्टेंबर पर्यंत असतो, त्या काळामध्ये पाऊस पडतो, है की नाही? इन अवर कंट्री वी गेट रेन्स ओनली इन अ सर्टन पिरियड ऑफ द इयर. आपल्या देशामध्ये आपला फक्त ठराविक काळच आपल्याला काय करत असतो, पाऊस पडत असतो. इन महाराष्ट्र इट रेन्स इन द मंथ ऑफ जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्येच पाऊस पडतो. अँड दिस पिरियड इज कॉल्ड द मान्सून ऑर द रेनी सीझन. आणि यालाच मान्सून किंवा पावसाळा असं म्हटलं जातं. बरोबर. This period is called the monsoon or the rainy season. In Maharashtra, on some day before the start of the rainy season, the sky suddenly get overcast. Pahata. In Maharashtra, some day before the start of the rainy season, the sky suddenly get overcast. Maharashtra pavsaala suru vhayacha aadhi kay hota? Kahi thikani ekhadya divshi achanak dhag jamun yetat, tyala overcast mhatlela aahe. देर इज लाइटनिंग अँड थंडर. त्या ठिकाणी काय होतं? लाइटनिंग अँड थंडर. लाइटनिंग अँड थंडर म्हणजे काय होतं? लाइटनिंग म्हणजे त्या ठिकाणी वीज पडते आणि थंडर म्हणजे ढगांचा गडगडाट सुरू होतो.
इट रेन्स हेविली फॉर अ शॉर्ट वाईल, काही काळ त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडतो. दीज आर कॉल्ड प्री मान्सून शावर्स, याला काय म्हणतात, वळवाचा पाऊस म्हणतात. प्री मान्सून शावर्स म्हणजे मान्सून म्हणजे पावसाळ्यापूर्वी पडलेला पाऊस. कधी पडतो? हा जूनच्या सुरुवातीला किंवा ज्या वेळी मान्सूनचा जो सीझन सुरू व्हायचा असतो त्याच्या पूर्वी. हाउएव्हर वेन इट रेन्स ऍट अदर टाइम बिसाइड द मान्सून ऑर प्री मान्सून पीरियड सच रेन इज सेड टू बी अनटाइमली रेन. पण बऱ्याच वेळा प्री मान्सून म्हणजे मान्सूनच्या पूर्वी जो पाऊस पडतो तो पाऊस सोडून किंवा मान्सून म्हणजे पावसाळ्यातील पाऊस सोडून इतर वेळी सुद्धा कधीतरी अचानक पाऊस पडतो त्याला अनटाइमली रेन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनटाइमली रेन म्हणजे अवकाळी पाऊस, की ज्याला काळ वेळ काहीच नसते, त्याला टाइमच नसतो, की अनिश्चितपणे पडत असतो तो. अनटाइमली रेन कम्स विदाउट वॉर्निंग. आता जो अवकाळी पाऊस आहे तो कोणाच्याही ध्यानीमणी नसताना, वेन वी लिस्ट एक्सपेक्टेड, आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतक्या अनपेक्षितपणे तो येत असतो. पीपल हू हॅव लेफ्ट देअर हाऊसेस विदाउट अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स हॅव टू रन हेल्टर स्केल्टर फॉर द शेल्टर. म्हणजे पीपल हू हॅव लेफ्ट देअर हाऊसेस विदाउट अम्ब्रेलाज अँड रेनकोट्स, म्हणजे लोकांनी घरं सोडलेली असतात की पाऊस येईल असं वाटलेलं नसतं आणि त्यांच्याकडे अम्ब्रेला म्हणजे छत्री नसते, रेनकोट नसतो, आणि मग अशा वेळी अवकाळी पाऊस आला, अनटाइमली रेन आला की त्यांची तारांबळ उडते आणि ते इकडं तिकडं पडायला लागतात. बट अनटाइमली रेन्स कॅन ऑल्सो कॉज सिरियस डॅमेज. पण हा जो अवकाळी पाऊस आहे ना तो खूप मोठं नुकसान करत असतो कधी कधी. पहा आता, पीपल ग्रो विंटर क्रॉप्स, बरेचसे लोक हिवाळी पिकं घेतात. ऑकेजनल लाईट शावर्स आर गुड फॉर दिस क्रॉप. हिवाळ्यात जर अधून मधून पाऊस पडला, ऑकेजनल म्हणजे अधून मधून पडलेला किंवा प्रासंगिक एक ठराविक वेळी किंवा थोडासा पाऊस पडला असेल, तर तो या पिकांसाठी, हिवाळ्यातल्या पिकांसाठी चांगला असतो थोडासा पाऊस पडला तर. बट इफ इट रेन्स टू मच, पण जर हिवाळ्यात भरपूर पाऊस पडला प्रमाणापेक्षा जास्त, फील्ड्स गेट वॉटर लॉक्ड, म्हणजे जी शेतं आहेत ती काय होतात, पाण्याने तुडुंब भरतात, वॉटर लॉक म्हणजे पाणी साचतं त्या ठिकाणी. अँड द क्रॉप मे रॉट कॉजिंग मच लॉस, आणि जे पीक आलेलं असतं ते काय होतं, रॉट म्हणजे कुजतं. ऑफन अ हेल स्टॉर्म अकंपनीज विथ अनटाइमली रेन्स. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळी काय होतं, जो अनटाइमली रेन असतो त्याच्यासोबत काय होतं, हेल स्टॉर्म येते. हेल स्टॉर्म म्हणजे गारपीट होते, गारा पडायला लागतात. सिव्हिअर हेल कॉजेस इंजुरीज टू पीपल अँड ऍनिमल्स. पहा आता, सिव्हिअर हेल कॉजेस इंजुरीज टू पीपल अँड ऍनिमल्स. इंजुरी होता म्हणजे काय होतात, जखमी होतात लोक आणि जनावर हेल स्टॉर्म म्हणजे गारपिटीमुळे जखमी होतात. इट शॅटर्स रूफ टाइल्स. बऱ्याच वेळा घरांचे जे रूफ टाइल्स म्हणजे कवलारू जी घरं असतात ती कवलं सुद्धा फुटतात गारांच्या माऱ्यामुळे. इट कॅन डॅमेज क्रॉप्स इन फील्ड्स अँड फ्रुट्स इन ऑर्चर्ड्स. आणि गारांच्या माऱ्याने काय होतं, फळांच्या ज्या बागा असतात त्यांचं सुद्धा नुकसान होतं आणि क्रॉप्स इन फील्ड्स म्हणजे शेतातील पिकांचं सुद्धा नुकसान होतं. इफ मँगो ट्रीज आर इन ब्लॉझम ऍट दॅट टाइम द ब्लॉझम मे रॉट ऑर फॉल ऑफ. पहा, त्यावेळी जर गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला, त्यावेळी जर आंब्याला मोहर आलेला असेल तर तो मोहर कुजतो किंवा गळून जातो. अँड दिस लीड टू अ फॉल इन मँगो प्रोडक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं, आंब्याचं उत्पादन कमी होतं ऐनवेळी पाऊस पडला तर. आता काय पाहिलं आपण, अनटाइमली रेन्स, अवकाळी पाऊस आपण आता शिकलो. ओके, आता पुढे पाहूया. आता पुढचे नॅचरल डिझास्टर आहे फ्लड. फ्लड म्हणजे पूर. आता पहा, फ्लड्स म्हणजे नेमकं काय होतं या ठिकाणी. समटाइम्स ड्युरिंग द मान्सून्स इट रेन्स हेविली अँड कंटिन्युअसली फॉर 3 or 4 days. म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं, इट रेन्स हेविली, मुसळधार पाऊस पडतो आणि कंटिन्युअसली म्हणजे सतत पडत असतो. किती दिवस? 3 or 4 days. 3-4 दिवस सलग पाऊस पडायला सुरुवात होते. दीज कॉजेस द लेवल ऑफ वॉटर इन अ रिव्हर टू राईज. आणि यामुळे काय होतं, नदीतील पाण्याची जी लेवल आहे, वॉटर आहे, लेवल आहे, पातळी आहे, ती काय होते, वाढते. त्यामुळे काय होतं, दॅट इज द रिव्हर गेट्स फ्लडेड. त्यामुळे नदीला पूर येतो.
तिथे जे काठ आहे नदीचा त्या काठावरून जे जे बँक्स ऑफ द रिव्हर आहेत म्हणजे काठ आहेत नदीचे ते सोडून नदीचं पाणी शेजारी घुसत शेती असेल त्यानंतर सेटलमेंट म्हणजे वस्त्या असतील त्याच्यामध्ये पाणी ते घुसत अँड ऑल्सो गेट फ्लडेड त्या ठिकाणी सुद्धा पूर स्थिती निर्माण होते. अजून काय होतं फ्लड म्हणजे पुराच्या ठिकाणी मड हाऊसेस ऑन द रिव्हर साइड्स नदीच्या काठावरची जी मातीची घरं आहेत कोलॅप्स ड्युरिंग अ फ्लड पुराच्या काळात ते पडतात. पीपल अँड ॲनिमल्स मे डाय ड्यू टू ड्रॉनिंग पाहता पुरामध्ये वाहून गेल्यामुळे पीपल अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि माणसं मृत्यूमुखी पडतात. ओके फ्लडिंग ऑफ सेटलमेंट्स कॉजेस प्रॉब्लेम्स इन एव्हरीडे लाईफ दैनंदिन जीवनामध्ये खूप असं विस्कळीत होतं. At such times, we should go to a safe place at a height and come back only when the flood waters recede. पूर जर आला असेल तर आपण उंचीवरच्या ठिकाणी जावं आणि पुराचं पाणी ओसरल्यानंतर फ्लड वॉटर्स रिसेड म्हणजे पुराचं पाणी ओसरल्यानंतर परत खाली यावं तोपर्यंत येऊ नये. उंचीवरच्या ठिकाणी गेल्यानंतर इथं पुराचं पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी जावं. द करंट ऑफ वॉटर फ्लोज इज व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे पाण्याचा जो प्रवाह असतो ना तो खूप स्ट्रॉंग असतो. तो खूप स्ट्रॉंग म्हणजे खूप असा वेगवान असतो अँड इट इज डेंजरस टू स्विम इन फ्लड वॉटर्स आणि अशा पुराच्या पाण्यामध्ये पोहणं खूप धोकादायक असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण अनटायमली रेन आणि फ्लड हे दोन नॅचरल डिझास्टर पाहिले. अर्थक्वेक त्यानंतर सुनामी हे नॅचरल डिझास्टर्स आहेत ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ओके तर तो पुढील व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.